शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण UPL कंपनीच्या साप या बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये साप या बुरशीनाशकामध्ये कोणकोणते कंटेंट आहे व ते कंटेंट आपल्या पिकावर कशा पद्धतीने काम करत असतात, तसेच या बुरशीनाशकाचा किती प्रमाणात वापर केल्यावर पिकाला चांगले रिझल्ट मिळतात व ती कोणकोणती रोगावर रिझल्ट मिळतात आणि आपल्या मार्केटमध्ये या औषधाची किंमत किती रुपयाच्या दरम्यान आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी कृषी टॉकी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, साप हे एक सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे आणि सापमध्ये 22 प्लस M45 या दोन बुरशीनाशकाचे एकत्रित कॉम्बिनेशन पाहायला मिळते. म्हणजेच कार्बन डेंजिम 12% प्लस मॅनकोजेप 63% हे यामध्ये कंटेंट आहे. त्यामुळे साप या बुरशीनाशकाची खासियत अशी आहे की हे फवारणीद्वारे घेतल्यावर पानावर एकसारखे पसरते व पानाच्या रंध्राद्वारे आतमध्ये जाते आणि संपूर्ण पिकामध्ये पसरते व बुरशीला आत प्रवेश करू देत नाही व आतमध्ये असलेल्या बुरशीचा नायनाट करते. तसेच मुळाद्वारे दिल्यानंतर मुळांच्या द्वारे आत शोषले जाते व मुळांच्या पृष्ठभागावर एकसारखे पसरतात व बुरशीला आत प्रवेश करू देत नाही व आतमध्ये असलेल्या बुरशीचा नायनाट करते. त्यामुळे हे औषध बुरशीजन्य रोगावर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण करण्याचे काम करत असते. म्हणजेच या औषधाचा वापर आपण पिकावर रोग येण्यापूर्वी म्हणजेच प्रिव्हेंटेटिव्ह फवारणी घेऊ शकता किंवा रोग आल्यानंतर त्या रोगाला कंट्रोल करण्यासाठी सकाळच्या वेळेस फवारणी घेऊ शकता, जेणेकरून सकाळच्या वेळेस पानाचे पर्णरंध्र उघडे राहतील व औषध आतमध्ये जाईल. मित्रांनो, साप या औषधाचा वापर आपण डाळिंब, द्राक्ष, केळी, गवार, वांगी, टोमॅटो, कांदा, मिरची, टरबूज, काकडी यासारख्या पिकावर येणारा साधा करपा, फ्रूट रॉट, पानावरील ठिपके, अँथ्रॅकोनस, लवकर व उशिरा येणारा करपा, मुळकूच यासारख्या रोगावर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय म्हणून वापर करावा. तसे डाळिंबागेत सापची फवारणी जर चौकी अवस्थेमध्ये केली तर करपा, कूच या रोगापासून प्रतिबंधात्मक नियंत्रण भेटेल. तसेच टोमॅटो, कांदा, काकडी या पिकामध्ये पहिली फवारणी ही साप या बुरशीनाशकाची घेतली तर बुरशीजन्य रोगापासून प्रतिबंधात्मक नियंत्रण भेटेल. मित्रांनो, साप या बुरशीनाशकाची फवारणी मात्रा कशी घ्यायची तर 300 ते 400 ग्रॅम प्रति एकर किंवा 1.5 ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी आणि याचा प्रति एकरी खर्च हा आपल्याला साधारणतः 400 रुपयाच्या दरम्यान येईल आणि आपल्या पिकावरती फवारणी केल्यानंतर 7 दिवसापर्यंत याचा परिणाम पाहायला मिळतो. अशा प्रकारे मित्रांनो, साप या बुरशीनाशकाचा फवारणीसाठी वापर करावा, अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपणास पाहावयास मिळतील. आशा करतो की ही उपयुक्त माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा. धन्यवाद.